पंतप्रधान मोदी आज चंद्रपुरात येत आहेत. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा या ठिकाणी होती आहे. विदर्भात भाजपच्या प्रचाराची सुरुवात याच सभेनं होणार आहे, त्यामुळे आता सभेला एक राजकीय महत्व आहे आणि या संदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी एक्सक्लुसिव्ह संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूर जिल्ह्यावर येत आहे आणि याची महाराष्ट्रात ही पहिली सभा आहे. याच सुधीर मुनगंटीवार जे भाजपचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी येत आहे. नेमकी सुधीर हो काय सांगाल तुम्ही आज देशाचे पंतप्रधान आपल्याकडे येत आहे? आनंदाचा क्षण आहे. 2014 माननीय मोदीजी या लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले, जनतेने सकारात्मक प्रतिसाद देत लोकसभेची जागा जिंकून आली. 2024 माननीय मोदीजी येत आहे आणि आपणही बघितलं असेल की मोदीजींच्या या सभेत उष्णता असू नये म्हणून काल देवानी पाऊसही पडला. तर माननीय मोदीजींनी आग्रहपूर्वक मला लोकसभा दिली. आज ते आशीर्वाद देण्यासाठी, संवाद करण्यासाठी, संभाषण करण्यासाठी येत आहे. जनतेला मोदीजींची गॅरंटी जेव्हा मोदीजी देईल, तेव्हा जनता मला ही सेवेची संधी देईल आणि त्या संधीचं मी मनापासून सोनं करेल, विकास करेल, प्रामाणिकपणे शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार या ठिकाणच्या गरीब लोकांची उन्नती असेल, आमच्या नारीचे नारायणी तक महिला आणि बहिणींचा सन्मान असेल, या दृष्टीने मी या लोकसभा क्षेत्रामध्ये अभूतपूर्व असं विकास काम करेल हा माझा विश्वास आहे. आणि मी ते या अगोदर करून दाखवलं आहे, सिद्ध करून दाखवलं आहे. मी बनवाबनवीचं राजकारण कधी केलं नाही, मी जातीपाती धर्माचं राजकारण केलं नाही. आणि जर लोकसभेमध्ये केंद्रामध्ये माननीय मोदीजी प्रधानमंत्री होत असतील तर मग इथं मात्र विरोधी पक्षाचा खासदार देऊन आपल्याला काय फायदा होणार आहे? विरोधी पक्षाचा खासदार येईल आणि पुन्हा एकदा या मतदारसंघाची प्रगती थांबेल, या मतदारसंघाचा विकास थांबेल. याऐवजी मोदीजींना साथ देणारा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPIचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलं तर निश्चितपणे देशाच्या विकासाच्या वेगामध्ये आपल्याही मतदारसंघाचा विकासाचा वेग तसाच कायम राहील. अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.